ठाकरेला एनआय नी अटक करावी चौकशी करावी त्याच्याकडे अशी काय माहिती आहे या सगळ्याबद्दल भूमिका एनआयएनी घेतलीच पाहिजे अशी मी त्यांना विनंती करणार आहे राजकारणातल्या प्रत्येक अपडेटसाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा मी माझ्या पत्रकार परिषदेवर सांगतोय नी उद्धव ठाकरेला अटक करावी तो का परत परत या दंगलीच्या बद्दल बोलतोय त्याच्याकडे काय माहिती आहे उद्धव ठाकरेचा इतिहास तुम्ही मी तुम्हाला दहा प्रसंग सांगू शकतो उद्धव ठाकरेचा इतिहास हा दंगली घडवण्याचाच आहे भडकवण्याचाच आहे दंगली भडकवण्याशिवाय त्याला माहिती आहे तो सत्तेत येऊ शकत नाही आणि आज जी राहुल गांधी युरोपमध्ये जाऊन चीनचे जे गोडवे घातोय हिंदू विरोधी जी भूमिका घेतोय तीच भूमिका आता उद्धव घ्या उद्धव ठाकरे घ्यायला लागलाय आता ह्याला उद्धव ठाकरे म्हणायचं की ह्याला उद्धव गांधी म्हणायचं हा आता आमच्या समोर प्रश्न पडलेला आहे कारण का आता दहा जनपदच्या भांडणी धुण्या भांडणी धुण्या एवढाच राहिलेला आहे कधी त्यांच्या घरामध्ये अगर चाय देण्यासाठी आणि भांडी धुण्यासाठी नोकर आले नसतील तर उद्धव ठाकरे आणि संजय राऊतला तिथे जातील आणि हे स्वतः भांडी उठ बसतील तिकडे अशी यांची अवस्था झालेली आहे म्हणून देशामध्ये परत परत अशांतता अशांतता आणि अशा पद्धतीचे वक्तव्य राम मंदिराच्या निर्माणाबद्दल जे देतोय त्या उद्धव ठाकरेला एनआयएनी अटक करावी चौकशी करावी त्याच्याकडे अशी काय माहिती आहे या सगळ्याबद्दल भूमिका एनआय घेतलीच पाहिजे अशी मी त्यांना विनंती करणार आहे धन्यवाद राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका